ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। वारीचा निर्णय शासन स्तरावर जाहीर झाला आहे, तो आम्हाला मान्य नाही। त्यामध्ये ताबडतोब बदल करून चालत वारीसाठी निर्णय जाहीर करावा। या संदर्भात पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे भाविक वारकरी मंडळाने तक्रार दाखल केली आहे। आषाढी वारीमध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी व लवकरात लवकर पायी वारी संदर्भात निर्णय जाहीर करावा, अशी मागणी यावेळी सुधाकर महाराज इंगळे यांनी केली आहे। यावेळी राष्ट्रीय सचिव बळीराम जांभळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष ज्योतिराम चांगभले, शहराध्यक्ष संजय पवार, कुमार गायकवाड, चंद्रकांत जांभळे, गणेश वारे आदी पदाधिकारी उपस्थित होते। आषाढी वारी संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला मान्य नाही। अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाला असं या माध्यमातून सूचित करतो की आपण आपला निर्णय लवकरात लवकर बदलावा। आषाढी वारी ही पायी वारीच झाली पाहिजे याच्यासाठी आमचा अट्टहास होता। आम्ही प्रशासनाबरोबर संपर्कात होतो, परंतु त्यांनी आमचा विचार न करता निर्णय जाहीर केलेला आहे। कोरोना आहे हे आम्हालाही माहिती आहे। सध्याच्या बाजारपेठा, मार्केट, सगळं परिस्थिती बघितली तर तिथं कोरोनाची प्रादुर्भाव होतो याच्यावर प्रशासनाचं लक्ष नाही। आणि शिवाय निवडणुका असतील, सरपंचांचे आरक्षण असतील, या गोष्टीसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही। फक्त वारी म्हटलं की कोरोना होतो असा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विचार मांडला गेला आहे। तो फक्त प्रशासनावर, यंत्रणेवर ताण पडू नये म्हणून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मांडलेला हा सगळा घोळ आहे। आणि म्हणून आम्ही पंतप्रधान कार्यालय, PMO ऑफिस नवी दिल्ली आणि CM ऑफिस महाराष्ट्र या ऑफिसला आम्ही भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून ईमेलद्वारे तक्रार दाखल केलेली आहे। ही तक्रार दाखल आम्ही ऑनलाईन पद्धतीने केली आहे। PMO ऑफिसनं नवी दिल्लीच्या कार्यालयानं आमची दखल घेऊन ताबडतोब JJ वाळवे साहेब डेप्युटी सेक्रेटरी यांची या केससाठी त्यांची नियुक्ती पण केल्याचं आम्हाला त्या संबंधानं अशा पद्धतीचा रिप्लायसुद्धा आम्हाला मिळालेला आहे। आमचा एवढाच अट्टा असा आहे की आषाढी वारी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, ही महाराष्ट्राचा चेहरा आहे। आणि म्हणून आषाढी वारी पायीच झाली पाहिजे, या पायी वारीसाठी प्रशासनानं पुन्हा विचार करावा आणि हा निर्णय आपला बदलून सांगावा। अन्यथा भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रावर तीव्र आंदोलन उभं करू। येणाऱ्या 16 तारखेला सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर, आंदोलन गेटच्या समोर आम्ही भजन आंदोलन करणार आहोत। याच्यानेही निर्णय नाही बदलला तर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आमचं याच्या पुढचं आंदोलन असेल। तरीसुद्धा नाही झालं तरी आम्ही त्याच्या पुढची तीव्र आंदोलनं उभं करू आणि आषाढी वारीसाठी आम्ही आमचं जीवन समर्पण करायलासुद्धा तयार आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने ताबडतोब निर्णयामध्ये बदल करावा असं मी या माध्यमातून सूचित करतो। आम्ही जर महाराष्ट्रातल्या सर्व वारकऱ्यांना सांगितलं, आवाहन केलं की महाराष्ट्र शासनाचा आपल्याला आदर आहे पण परंपरा टिकली पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी चालत निघावं, कसंही निघा चालत निघा, कसंही निघा चालत निघा, एवढं जर आवाहन केलं तर सगळे वारकरी रस्त्यावर येतील आणि याला जबाबदार फक्त महाराष्ट्र शासन आणि प्रशासकीय यंत्रणा असेल हे सुद्धा मी या माध्यमातून सूचित करतो।